दिग्रसचे माजी नगरसेवक जावेद पहलवान यांच्यावर फिर्यादीला अश्लील भाषेत जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्यावरून अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायदा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच प्लॉट खरेदीचे चेक बाउन्स झाल्यामुळे माजी नगरसेवक यांनी दिग्रस तहसीलला दिलेल्या तक्रारीनुसार दिग्रस येथील गट नंबर 20/2 ब व व येथील प्लॉट क्रमांक 12 अ व ब प्लॉट क्रमांक 13 अ व ब प्लॉट क्रमांक 14 अ व ब आपल्या मालकीचे प्लॉट प्रनीन देवानंद मोरे यांच्यामध्ये दिनांक 28 एप्रिल 2022 रोजी खरेदी विक्रीचा व्यवहार झाला होता. यामध्ये प्रणित देवानंद मोरे यांनी 4,08,000 चेक बँक ऑफ इंडिया शाखा दिग्रसला देण्यात आले होते. सदरचे चेक बाउन्स झाल्यामुळे त्यांनी यासंबंधीची तक्रार तहसीलदार यांना दिनांक 11 मे 2022 रोजी दिली आहे. त्यामध्ये त्यांनी चेक बाउन्स झाल्यामुळे तलाठी दफ्तरी फेरदार नोंद घेऊ नये असा तक्रार अर्ज दिला होता. त्यामुळे दोन्ही गटवाद निर्माण झाल्याने दोन्ही गटाने ठाण्यात धाव घेतली व पोलीस स्टेशन दिग्रस येथे तक्रार दिली. यावरून प्रणित मोरे यांच्यावर भारत दंड विधान संहिताचे कलम 34,506(34)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 
शेळके वय वर्ष 32 यांच्या तक्रारीवरून माजी नगरसेवक शेख जावेद शेख मुश्ताक यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टसह भारत दंड विधान संहिताचे कलम 294, 341, 323 अन्यवे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून दारव्हा SDPO आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार पांडुरंग फाडे अधिक तपास करीत आहेत.